गुड मॉर्निंग स्टुडंट, विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण माझा वाढदिवस या धड्याला आपण सुरुवात केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या तिसऱ्या कवितेस सुरुवात करणार आहोत. ही कविता, या कवितेचं नाव आहे मणीमाऊ. मणीमाऊ म्हणजे मांजर. आपण कुत्रा, मांजर हे पाळीव प्राणी आपण पाळत असतो. या कवितेमध्ये ही जी मुलगी आहे त्या मुलीच्या घरी मांजर आहे आणि मग त्या मांजरीचं वर्णन या मुलीने या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर केलेलं आहे. आणि मग चला तर बघूया की ही मांजर कशी आहे, तिचं वर्णन कसं केलेलं आहे, ती मांजर काय काय करते, कसं करते. तर बघा, मी कविता वाचतोय, लक्षपूर्वक ऐका. पहा आमची ही मणीमाऊ कशी गुबगुबीत आणि मऊ मऊ. ही जी मणीमाऊ आहे ही गुबगुबीत आहे, म्हणजे चांगली जाडजूड आहे. आणि तिला जर तुम्ही हात लावला तर मऊ मऊ वाटणार आहे. जसा मऊ गालीचा असतो, मऊ उशी असते आणि तिला जर आपण स्पर्श केलं तर खूप मऊ वाटतं, असं वाटतं की वारंवार स्पर्श करावा. तसं या मांजरीला आहे. मांजर खूप गुबगुबीत आहे आणि तिच्या केसांना स्पर्श केला, अंगाला स्पर्श केल्यानंतर आपल्याला मऊ मऊ गालीच्याची आठवण आल्याशिवाय होणार नाही. दिवसभर चालू गुरु गुरु दूध पिताना सुरू सुरू. की दिवसभर या मांजरीचं घरामध्ये गुरगुरण्याचं काम चालू असतं. बघा, तिची जी सवय आहे, जशी आपली सवय आहे की आपल्याला आपण गाणं बोलत असतो, आपल्याला आवडणारं म्हणत असतो, एखादा डायलॉग असतो तो डायलॉग आपण सतत घरामध्ये बोलत असतो, ती आपली सवय आहे, आपली हॅबिट आहे. तशी ह्या मांजरीला ही हॅबिट आहे गुरगुरण्याची. आणि मांजरीला सगळ्यात जास्त आवडतं काय, तिला आवडतं दूध. दूध प्रचंड या मांजरीला, या मणीमाऊला आवडत असतं. आणि मग ही मणीमाऊ एकदम आवडीनं ती दूध पिते आणि दूध पिताना तिचा चुरू चुरू असा आवाज त्या ठिकाणी येत असतो. या मांजरीचं वर्णन करताना ती मुलगी पुढे काय म्हणते तर बघा. दुपारी बसली रुसून पायरीशी पाय दुमटून. एक दिवस या मांजरीला खूप राग आला. अहो, राग कोणाला येत नाही, तुम्हाला राग येतो, मला राग येतो, सगळ्यांना राग येतो. अहो, या मांजरीला सुद्धा राग आलेला आहे. आणि आपण राग आल्यानंतर आपण काय करतो, रुसून बसतो. तशी मांजर सुद्धा रुसून बसली. मग मांजर रुसून कुठे बसली, तर पायरीजवळ गेली. ती त्या पायरीजवळ गेली की तर ती बसली आहे. दोन्ही आपले पुढचे पाय तिने आपल्या पोटाशी घेत जवळ केलेले आहे, दुमटून ठेवलेले आहे, दुमटून ठेवलेले आहे. त्या ठिकाणी ती बसते आणि बघते की बाहेर काय चाललंय, आजूबाजूला काय चाललंय, कोण येतंय, कोण जातंय. तिला त्या ठिकाणी तिचं ते ऑब्झर्वेशन चालू आहे. आता पाय म्हणजे चरण. ओके, पाय म्हणजे चरण. पायाला समानार्थी शब्द आहे चरण. ते ऑब्झर्वेशन करते पायरीजवळ बसून. मग काय बघितलं, हळूच कबूतर पाहून मारली उडी दुरून. बघितलं की अंगणामध्ये एक कबूतर आलेलं आहे. कदा आईने कदाचित तिथे अंगणामध्ये काही दाणे धान्य वाळायला टाकलं असेल, कबूतर ते खायला तिथे आले असेल. तिने ते बघितलं त्या कबूतराला आणि दुरूनच, म्हणजे लांबून लांबून डायरेक्ट जंप घेतली डायरेक्ट कबूतरात. कबूतराने पाहिलं की मांजर आली, त्याला पळावे तर आपला कार्यक्रम करून टाकत. मांजरीला पाहून, मणीमाऊला पाहून कबूतर आकाशामध्ये उडून गेलेलं आहे. पुढे काय झालं, टिपूला बघताच घाबरून पण घुशीला घाबरवून. तेवढ्यात या मुलीने पाळलेला दुसरा प्राणी कुत्रा, त्याचं नाव आहे टिपू. तो पण खूप जबाबदार आहे. तो पण आयटीमध्ये तिथं आला. मणीमाऊने पाहिलं की अरे टिपू दादा आलेला आहे, कुत्रा आलेला आहे, चला पळा, नाही तर तो आपला खाऊन टाकत मारत इजम करत. मणीमाऊने की त्या याला टिपूची तिला भीती वाटलेली आहे, घाबरणे भीती वाटणे, डायरेक्ट ती घरामध्ये पळून गेलेली आहे. पण मांजर कोण घाबरतो, सगळ्यात जास्त कोणतं प्राणी घाबरत असेल, उंदी. ज्याच्या घरामध्ये मांजर जो माणूस पाळतो, मणीमाऊ पाळतो, त्याच्या घरामध्ये उंदीर अजिबात नसतो. उंदराची मावशी घुस, ती घुस सुद्धा घरामध्ये थांबत नाही. सगळ्यांना पळून लावते ही मांजर. पुढे काय, चिमणी पाठी धावून धावून गुपचूप बसली थकून. अंगणामध्ये चिमण्या असतात आल्यात ना, तर ही मांजर त्यांना पकडायला जाते. पकडायला गेली सगळ्या अंगणामध्ये फिरत असते, पळत असते, धावत असते. धावणे पळणे, थकणे दमणे, त्या चिमण्या सुद्धा त्या मांजरीची विकेट घेतात. आपण कसं एकमेकांना पकडतो, हा ज्याला पकडतो, पकडायचं तो पुढे पळत असतो, आपण त्याची मागे पडतो, दमतो. तो कसाच खेळ चिमणी आणि ही मणीमाऊ खेळत आहे. चिमणी तर काही हातीच लागत नाही मांजरीच्या. आणि मग ती थकते आणि थकून कोपऱ्यामध्ये जाऊन बसत
असते असं वर्णन या कवितेमध्ये या मुलीने आपल्या मांजरीविषयी केलेले आहे. मला आशा आहे की आपल्याला कविता समजली असेल. याचा जो काही होमवर्क आहे तो मी आपल्याला आपल्या ग्रुपवरती पाठवतो. ओके, धन्यवाद, टेक केअर.